चला मित्रों, आपण शिकूया हा चॅप्टर 14वा आणि NCERTचा वर्ग 10वीचा हा भाग आहे आणि आपण या ठिकाणी शिकणार आहोत। चॅप्टर 14वा सोर्स ऑफ एनर्जी आहे आणि आपला हा भाग 5वा भाग आपण याच्यामध्ये शिकणार आहोत। या 5व्याचा काही सोलर एनर्जी भाग आपण या आधी पाहिलेला आहे आणि आता आपण पाहत आहोत या सोलर पॅनलचा भाग। पहा मित्रों, आपण अशा प्रकारचा हा पॅनल कुठे पाहला बरं? सांगा कोणी कोणी पाहला हा पॅनल बरं? पाहला की नाही? यस करेक्ट। मग कुठे पाहला बरं हा? आपल्याला कुठे दिसला आपल्याला? तर आपल्याला दिसला असेल, हां बरोबर आहे, रोडच्या बाजूला दिसते आहे, कधी कोणाच्या घरावर दिसते आहे, कधी सिग्नल जवळ दिसते आहे, आणि अशा प्रकारचा आपल्याला हा पॅनल दिसून येते आहे। बघा, हा जो पॅनल आहे हा सूर्यकिरण यावर पडतं आणि काय बरं, सोलर एनर्जी ही ट्रान्सफॉर्म होतो इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये आणि ही या बॅटरीमध्ये काय बरं साठवलं जातं आणि मग इथला मात्र करंट काय बरं हा बल्बसाठी, इलेक्ट्रिक बल्बसाठी यूज केला जातो। आणि अशा प्रकारे आपण पाहतो हा सोलर पॅनलचं एक काम आहे, सिस्टम आहे। पाहूया आपण याच्याबद्दल थोडंसं। पहा मित्रो, इट इज इजी टू सी दॅट डिवाइस आर यूजफुल ओनली इन ए सर्टन टाईम ड्युरिंग द डे। आपण पहा ना, खरं जर म्हटलं तर हा जो आहे ड्युरिंग द डेमध्ये हा डिवाइस काय बरं खूप अशा प्रकारचा डिवाइस किंवा अशा प्रकारच्या ह्या गोष्टी आपण डेमध्ये यूजफुल आहे, हां सर्टन टाईम ड्युरिंग द डे। बघा, दिस लिमिटेशन ऑफ यूजिंग सोलर एनर्जी इज ओवरकम बाय यूजिंग ए सोलर सेल दॅट कन्वर्ट सोलर एनर्जी इन टू इलेक्ट्रिसिटी। काय होते बरं की ही जी आहे सोलर एनर्जी, कोणती एनर्जी? सोलर एनर्जी कशामध्ये? इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट केल्या जाते। ए टिपिकल सेल डेव्हलप व्होल्टेज 0.5 to 1 volt and can produce about 0.7 watt of the electricity when exposed to sun. म्हणजे किती मिळू शकतो बरं आपण? ए टिपिकल सेल जी आहे ती डेव्हलप किती करते? 0.5 to 1 volt can produce about 0.7 watt of electricity when it is exposed to sun. म्हणजे सन असेल तेव्हा आपण 0.7 watt इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो। ए लार्ज नंबर ऑफ सोलर सेल आर कंबाईन इन अरेंजमेंट कार सोलर कॉल्ड सोलर सेल पॅनल दॅट कॅन डिलिव्हर इनफ इलेक्ट्रिसिटी फॉर प्रॅक्टिकल यूज। म्हणजे काय बरं, तिथे कशावर भरपूर सेल असतात, कशा असतात? भरपूर सेल असतात आणि या सेल काय बरं काय होतात बरं, कंबाईन केल्या जाते। काय केल्या जाते? कंबाईन केल्या जाते कुठे? सोलर सेल पॅनलमध्ये। अँड दॅट कॅन डिलिव्हर इनफ इलेक्ट्रिसिटी फॉर प्रॅक्टिकल यूज अँड व्हेन ऑल द सेल ऑफ द सोलर पॅनल कंबाईन अँड देन वी कॅन यूज द इलेक्ट्रिसिटी इन ए प्रॅक्टिकल यूज। ओके, देन द प्रिन्सिपल ॲडव्हान्टेज ऑफ असोसिएट विथ द सोलर सेल आर दे आर नो मूव्हिंग पार्ट। पहा, प्रिन्सिपल ॲडव्हान्टेज काय बरं असोसिएट विथ सोलर सेल, ॲडव्हान्टेज काय आपल्याला बघायचं आहे। पहा, आपण ॲडव्हान्टेज आपण याबाबतीत बघणार आहोत की काय ॲडव्हान्टेज आहे याच्याबद्दल आपण बघणार आहोत सोलर सेलचा। सोलर सेल आर दॅट दे हॅव नो मूव्हिंग पार्ट, रिक्वायर लिटिल मेंटेनन्स अँड वर्क क्वाईट सॅटिस्फॅक्टरी विदाऊट द यूज ऑफ एनी फोकसिंग ॲडवाइस। कशा बरं? नो मूव्हिंग पार्ट, मूव्हिंग पार्ट नाही, रिक्वायर लिटिल मेंटेनन्स, वर्क क्वाईट सॅटिस्फॅक्टरी विदाऊट यूज एनी फोकसिंग डिवाइस। बघा किती फायदा, बघा, नो मूव्हिंग पार्ट, फिरणार पार्ट नाही आहे, रिक्वायर लिटिल मेंटेनन्स, मेंटेनन्ससुद्धा कसं आहे बरं लिटिल आहे, रिक्वायर पार्ट्स नो रिक्वायर पार्ट्स, मेंटेनन्स कम आहे,
वर्क क्वाइट सैटिस्फैक्ट्री विदाउट यूज ऑफ एनी फोकसिंग डिवाइस. दिस इज द एडवांटेज ऑफ सोलर सेल. अनदर एडवांटेज इज दैट दे कैन बी सेटअप इन रिमोट एंड इनअसेंसिबल हैमलेट और वेरी स्पार्सली इनहैबिटेड एरिया इन विच लेइंग ऑफ पावर ट्रांसमिशन लाइन मे बी एक्सपेंसिव एंड डू नॉट कॉमर्शली वियबल. इट कैन बी सेटअप कुठे सेटअप करता येते बरं आपल्याला, इन रिमोट इन असेन्सिबल एरिया आर व्हेरी. बघा आपण पाहूया, याला हायलाईट करून घेऊया. पहा ॲडव्हान्टेज काय, रिमोट एरियामध्ये आपण काय बरं याला सेटअप करू शकतो. बरोबर, ज्या ठिकाणी कोणी जात नाही येत नाही, ज्या ठिकाणी सोय नाही, अशा ठिकाणी आपण इनहॅबिटेड एरियामध्ये सुद्धा आपण याला काय सेटअप करू शकतो. बरोबर आहे, आणि ज्या ठिकाणी देर इज नो पॉवर लाईन आल्सो, ज्या ठिकाणी पॉवर लाईन काय बरं लेईंग पॉवर लाईन एक्सपेन्सिव्ह आहे, कसे आहे मे एक्सपेन्सिव्ह आहे, नॉट कॉमर्शियली आहे, ज्या ठिकाणी कॉमर्शियलमध्ये टाकणं जरा बरोबर नाही आहे, अशा ठिकाणी आपण सेटअप करू शकतो विथ द हेल्प ऑफ सोलर सेल पॅनल लावून टाकायचं आणि त्या ठिकाणी आपण काय बरं हा सगळा सेटअप आपण करू शकतो. म्हणजे बघा, रिमोट एरियामध्ये करू शकतो, बरोबर आहे, व्हेरी इनहॅबिटंट एरिया ज्या ठिकाणी राहू शकत नाही लोक, ज्या ठिकाणी आपण लेईंग ऑफ पॉवर ट्रान्समिशन ही कठीण आहे त्या ठिकाणी आपण करू शकतो, एक्सपेन्सिव्ह आहे, नॉट कॉमर्शियली आहे, त्या ठिकाणी आपण टाकू शकत नाही अशी पॉवर लाईन, त्या ठिकाणी आपण हा सेटअप करू शकतो. आता ह्या सेटअपमध्ये काय आहे आपण पाहूया, थोडंसं या सेटअपबद्दल बोलूया. काय आहे बरं, सिलिकॉन विच इज यूज फॉर मेकिंग सोलर सेल इज अबंडंट इन नेचर बट अवेलेबिलिटी ऑफ द स्पेशल ग्रेड सिलिकॉन फॉर मेकिंग सोलर सेल इज लिमिटेड. पहा काय, सिलिकॉन कसं आहे बरं, अवेलेबल आहे, सिलिकॉन अवेलेबल आहे, पण मित्रो हो, जो सिलिकॉन आपल्याला पाहिजे तो सिलिकॉन अवेलेबल नाही, लिमिटेड आहे. सिलिकॉन विच इज यूज फॉर मेकिंग सोलर सेल इज अबंडंट. सोलर सेल बनवतात तो सिलिकॉन भरपूर आहे, बट अवेलेबिलिटी ऑफ द स्पेशल ग्रेड सिलिकॉन फॉर मेकिंग सोलर सेल इज लिमिटेड. बरोबर आहे, काय बरं, त्याची अवेलेबिलिटी कमी आहे. बरोबर आहे, नेचरमध्ये अबंडंट असला तरी आपल्याकडे काय बरं अवेलेबिलिटी काय बरं कमी आहे. द इंटायर प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इज स्टील व्हेरी एक्सपेन्सिव. दुसरी लिमिटेशन काय आहे मित्र हो, इट इज मॅन्युफॅक्चर प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चर इज व्हेरी एक्सपेन्सिव आहे. प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कशी आहे बरं, एक्सपेन्सिव आहे, इट इज नॉट अफोर्डेबल. सिल्वर यूज फॉर इंटर कनेक्शन ऑफ सेल इन द पॅनल फर्दर ॲड टू दी कॉस्ट. काय यूज करते बरं इंटर कनेक्शनसाठी, काय कोणता धातू यूज करते बरं, सिल्वर यूज फॉर इंटर कनेक्शन ऑफ द सेल इन पॅनल फर्दर ॲड टू द कॉस्ट, म्हणजे तो पुन्हा एक्सपेन्सिव्ह आहे. इन स्पाइट ऑफ हाय कॉस्ट अँड लो इफिशियन्सी सोलर सेल आर यूज फॉर मेनी सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल अप्लिकेशन. इन स्पाइट ऑफ हाय कॉस्ट अँड लो इफिशियन्सी, काय म्हटलं तर बरं बघा, इन स्पाइट ऑफ हाय कॉस्ट अँड लो इफिशियन्सी, हाय कॉस्ट आहे लो इफिशियन्सी आहे, सोलर सेल आर यूज फॉर मेनी सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल अप्लिकेशनमध्ये हा सोलर सेल यूज करते. जे काय आता सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल
अप्लायन्स ॲप्लिकेशन्स आहे त्यामध्ये यूज केले जाते. आर्टिफिशियल सॅटेलाईट अँड स्पेस प्रोब लाईक मार ऑर्बिटर यूज सोलर सेल ॲज ए मेन सोर्स ऑफ एनर्जी. एक्झाम्पल काय काय दिले आहे बरं, आर्टिफिशियल सॅटेलाईटमध्ये यूज केला गेलेला आहे, स्पेस प्रोब लाईक मार्स याच्यामध्ये यूज केलेला आहे सोलर सेल, बरोबर आहे. यामध्ये सुद्धा काय बरं, सोलर सेलचा यूज झालेला आहे. पुन्हा कुठे झालेला आहे बरं, रेडिओ आर वायरलेस ट्रान्समिशन सिस्टम आर टी व्ही रिले. पहा, रेडिओमध्ये केला गेलेला आहे, टी व्ही रिलेमध्ये केलेला आहे, वायरलेस ट्रान्समिशनमध्ये केलेला आहे, वायरलेस ट्रान्समिशन केलेलं आहे, बरोबर आहे. ट्रॉपिक सिग्नलमध्ये याचा वापर केलेला आहे, कशामध्ये केलेला आहे, ट्रॉपिक सिग्नल. हे सुद्धा काय बरं, एक्झाम्पल आहे याची. कॅल्क्युलेटर्स आहे त्याच्यामध्ये हा वापर केलेला आहे, कशामध्ये केलेला आहे, कॅल्क्युलेटर्समध्ये. मेनी टॉईज आर फिटेड विथ दी सोलर सेल, टॉईजमध्ये उपयोग केलेला आहे. दीज आर दी एक्झाम्पल. देन सोलर सेल पॅनल आर माउंटेड ऑन ए स्पेशली डिझाईन इन्क्लाइन रूफ, इन्क्लाइन टॉप, सो दॅट मोर सोलर एनर्जी इज इन्क्लाइन ओवर इट. दी डोमेस्टिक यूज ऑफ सोलर सेल इज हाउएवर लिमिटेड ड्यू टू हाय कॉस्ट. दिस इज इम्पॉर्टंट थिंग, दिस इज इम्पॉर्टंट थिंग. आपण डोमेस्टिकमध्ये आपण का बरं यूज करत नाही, बिकॉज इट हॅज हाय कॉस्ट. कॉस्ट कशी आहे, हाय आहे. पण कुठे कुठे यूज केलेला आहे, कुठे कुठे यूज केला आहे बरं सोलर सेल, आर्टिफिशियल सॅटेलाईटमध्ये केलेला आहे, स्पेस प्रोबमध्ये केलेला आहे, मार्स ऑर्बिटरमध्ये केलेला आहे, पुन्हा रेडिओमध्ये केला गेलेला आहे, वायरलेस ट्रान्समिशनमध्ये केलेला आहे, रिलेमध्ये केलेला आहे. रिले बघा कशामध्ये केलेला आहे, रिलेमध्ये केलेला आहे, ट्रॅफिक सिग्नलमध्ये, कॅल्क्युलेटरमध्ये, टॉईजमध्ये दी सोलर सेल आर यूज. बट इन डोमेस्टिक फील्ड दी सोलर सेल, यूज ऑफ सोलर सेल इज लिमिटेड ड्यू टू इट्स हाय कॉस्ट. ओके, देन देर इज अगेन एनर्जी फ्रॉम सी. आम्हाला एनर्जी सीमधून सुद्धा एनर्जी मिळत आहे आपल्याला. पण टायडल एनर्जी ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल पूल ऑफ मेनली मून अँड स्पिनिंग अर्थ द लेवल ऑफ वॉटर इन सी रायजेस अँड फॉल. बघा काबर रायजेस अँड फॉल होते बरं, हा वॉटर काबर रायजेस अँड फॉल होतं, ड्यू टू दी ग्रॅव्हिटेशनल पूल. ड्यू टू दी ग्रॅव्हिटेशनल पूल कुणाच्या बरं, मून अँड स्पिनिंग अर्थच्या. वॉटर रायजेस अँड फॉल. इफ यू लिव नियर द सी आर युअर ट्रॅव्हल टू सम प्लेस नियर द सी, ट्राय अँड ऑब्झर्व हाऊ द सी लेवल चेंजेस ड्युरिंग द डे. दिस फेनॉमेना इज कॉल हाय अँड लो टाईड. हाय अँड लो टाईड काय बरं, हाय अँड लो टाईड, भरती ज्याला भरती आणि ओहोटी म्हणतो. दी डिफरंट इन सी लेवल गिव्हजस टायडल एनर्जी. जो डिफरन्स आहे त्यातून काय मिळतं आपल्याला बरं, टायडल एनर्जी. टायडल एनर्जी इज ए हार्सनेस बाय कन्स्ट्रक्टिंग ए डॅम अक्रॉस नॅरो ओपनिंग टू द सी. ए टर्बाईन फिक्स ॲट द ओपनिंग ऑफ द डॅम कन्वर्ट टायडल एनर्जी टू इलेक्ट्रिसिटी. ॲज यू कॅन गेस the location where such dam can be built are limited. मग टायडल एनर्जी म्हणतो ती काय आहे, आपल्याला या भागामध्ये दिलेला आहे मित्रो. या भागाला आपल्याला थोडंसं विशेषताने पाहूया. पाय का म्हटलं त्यांनी, टायडल एनर्जी इज ए हार्सनेस बाय कन्स्ट्रक्टिंग डॅम अक्रॉस दी नॅरो ओपनिंग टू द सी. नॅरो ओपनिंग टू द सी म्हणजे काय बरं, नॅरो ओपनिंग टू द सी. ए टर्बाईन फिक्स ॲट ओपनिंग ऑफ द डॅम कन्वर्ट टायडल एनर्जी टू इलेक्ट्रिसिटी. म्हणजे हे कसं आहे बरं, आपण हायड्रो पॉवर स्टेशन पाहिलं ना त्या प्रकारचं. काय बरं, सपोज दिस इज सी,
आणि इकडे पण हिल आहे, इकडे पण हिल आहे आणि नॅरो ओपनिंग आहे. हे समजा काय बरं, वेवचं पाणी का बरं इकडे जात आहे, मग वापस वेळेस का होणार बरं, हा पाणी पुन्हा रिव्हर्स होणार की नाही, हा पाणी रिव्हर्स होणार. मग या नॅरो ओपनिंगमध्ये हा टर्बाईन्स काय बरं सेट केल्या जाते, फॅन सेट केल्या या नॅरो ओपनिंगमध्ये. हे टर्बाईन्स फिरवलं जातं आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्या जातं. धिस इज टायडल एनर्जी. पुन्हा बघा काय बरं, हा सीच्या लाटा काय बरं ह्या हाय टाईड गेलेली आहे. या ठिकाणी काय बरं हिल असेल, या ठिकाणी हिल असेल किंवा कन्स्ट्रक्शन करावं लागेल आपल्याला. आणि इथून नॅरो ओपनिंग आहे, या नॅरो ओपनिंगमध्ये काय केलेलं आहे टर्बाईनचा फॅन फिट करतात. हा डायनोमो फिरल्या जातं आणि टायडल एनर्जी तयार केल्या जातं. मी म्हटलेलं आहे पहिले, हा टर्बाईनचा फॅन ज्याने मूव्ह केला जाते त्याला ती एनर्जी म्हणतात. तर टायडल एनर्जी अशा तऱ्हेनं मिळवल्या जातं हे लक्षात ठेवायचं आहे. बघा मित्र हो, यानंतर वेव एनर्जीसुद्धा तशीच आहे. पहा सिमिलरली दी कायनेटिक एनर्जी पासेस बाय हग वेव नियर दी सी शोर कॅन बी ट्रॅप इन ए सिमिलर मॅनर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. The wave are generated by strong wind blowing across the sea. Wave energy would be viable proportional only where wave are very strong and wide variety of advices have been developed to trap the wave energy for rotation of turbines and production of electricity. Pa kha mhatle asen pa the kinetic लक्षात ठेवा. दी कायनेटिक एनर्जी पॉसेस बाय हग वेव नियर द सीशोअर कॅन बी ट्रॅप इन सिमिलर मॅनर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. बघा ज्या वेव आहे, मोठ्या मोठ्या वेव आहे समुद्रातल्या, मोठ्या मोठ्या वेव आहे त्या येतात आणि या वेव अनेक प्रकार आपण ट्रॅप करू शकतो आणि या वेववर आपण काय बरं आपला जो टर्बाईनचा फॅन आहे तो घुमवू शकतो आणि यातून काय बरं जनरेटरमधून आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकतो, इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकतो. अशा वेवपासून वेव एनर्जी कन्वर्ट इंटू इलेक्ट्रिसिटी कॉल्ड वेव एनर्जी, कॉल्ड वेव. चला मित्र, ओशन थर्मल एनर्जी आपण बघत आहोत. कोणती? ओशन थर्मल एनर्जी. द वॉटर ॲट द सरफेस ऑफ द सी ऑर ओशन इज हीटेड बाय द सन व्हाईल द वॉटर इन डीपर सेक्शन इज रिलेटिवली कोल्ड. हा दिस डिफरन्स इन टेम्परेचर इज एक्सप्लॉयटेड टू ऑब्टेन एनर्जी इन ओशन थर्मल एनर्जी कन्वर्सेशन प्लॅन. पहा काय प्रिन्सिपल आहे बरं, की जो पाणी आहे वरचं सीचं सरफेस वॉटर जो आहे हीटेड असते. काय असते? हीटेड असते. कशाद्वारे बरं? बाय सन. व्हाईल डीपर वॉटर कसं असते? डीपर सेक्शन काय बरं? कोल्ड असते. काय असते? कोल्ड असते. धीस डिफरन्स इन टेम्परेचर इज एक्सप्लॉयटेड टू ऑब्टेन एनर्जी इन ओशन थर्मल एनर्जी.
आणि या डिफरन्स मुळे काय बरं ओशन थर्मल एनर्जी ऑप्टेन केल्या जाते मिळवल्या जाते. दीज प्लांट्स कॅन ऑपरेट इफ टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द वॉटर ॲट द सर्फेस अँड सर्फेस अँड वॉटर डेप्थ अप टू 2 किमी मस्ट बी 20 सेल्सियस आर मोर. किती डिफरन्स पाहिजे बरं आपल्याला? हा 20 सेल्सियस आर मोर पाहिजे, एवढा डिफरन्स आपल्याला पाहिजे. अप्पर लेअरच्या म्हणजे हीटेड लेअरच्या आणि कोल्ड लेअरमध्ये किती किलोमीटरपर्यंत बरं? 2 किलोमीटरपर्यंत. किती किलोमीटरपर्यंत? 2. अप टू द 2 किलोमीटर इन डेप्थ ऑफ सी द टेम्परेचर डिफरन्स ऑफ टेम्परेचर मस्ट बी 20 सेल्सियस आर मोर. द वार्म सर्फेस वॉटर इज यूज फॉर बॉइल ए होलाटाईल लिक्विड लाईक अमोनिया. वार्म वॉटर कशासाठी यूज केल्या जाते बरं? टू बॉईल लिक्विड अमोनिया. द वेपर्स ऑफ लिक्विड देन यूज टू रन द जनरेटर्स. हाऊ इट वर्किंग? द वार्म सर्फेस, पहा काय म्हटलं आपण, काय म्हटलं गेलेलं आहे पहा. द वार्म सर्फेस वॉटर इज यूज टू बॉईल होलाटाईल लिक्विड अमोनिया. अमोनियाला बॉईल केला जातो अँड द वेपर ऑफ द लिक्विड आर देन यूज टू रन द टर्बाइन्स जनरेटर. द कोल्ड वॉटर फ्रॉम द डेप्थ ऑफ द ओशन इज पंप अप. द कोल्ड वॉटर फ्रॉम द डेप्थ ऑफ द ओशन इज पंप अप अँड कंडेन्स वेपर अगेन टू लिक्विड. आणि जो कोल्ड वॉटर आहे, कोल्ड वॉटर द कोल्ड वॉटर काय केलं जाते? पंप अप केलं जाते. कशासाठी? पुन्हा त्या अमोनियाला कोल्ड करण्याकरता जो वॉटर वेपर आहे कन्वर्ट इनटू लिक्विड. सेम अमोनिया इज यूज. फर्स्ट ऑफ ऑल व्हाट हॅपन? दी वार्म वॉटर यूज टू बॉईल वार्म. सपोज दिस इज ए सी, दिस इज कोल्ड वॉटर अँड दिस इज वार्म वॉटर. अँड वार्म वॉटर काय करते बरं? बॉईल दी अमोनिया. काय करते बरं? बॉईल ए होलाटाईल लिक्विड लाईक अमोनिया बॉईल करते आहे, वेपर होत आहे. आणि ही वेपर जी आहे ती यूज करते टू मोदी टर्बाइन्स, टू मोदी टर्बाइन्स. अगेन काय करते बरं? हा कोल्ड वॉटर पंप अप करते. कोल्ड वॉटर काय करते? पंप अप करतात. कशासाठी बरं? कोल्ड वॉटर काय केलं जाते? पंप अप करतात. कशासाठी बरं? टू कंडेन्स वेपर अगेन टू लिक्विड. म्हणजे इथे काय केलं जाते? वार्म वॉटरद्वारे काय होते बरं? लिक्विड टर्न इन टू वेपर. आणि कोल्ड वॉटर काय करतो बरं? कोल्ड वॉटर वेपर टर्न इनटू लिक्विड. सी अँड सच ए वे टर्बाइन्स आर मूव विथ हेल्प ऑफ होलाटाईल लिक्विड लाईक अमोनिया. द एनर्जी पोटेन्शियल फ्रॉम द सी टायडल वेव्ह एनर्जी अँड ओशन थर्मल एनर्जी इज क्वाईट लार्ज बट इफिशियंट कमर्शियल एक्सप्लॉयटेशन इज डिफिकल्ट. धिस इज दी लिमिटेशन. व्हॉट इज दिस? धिस इज ए लिमिटेशन ऑफ धिस प्रोजेक्ट. या एनर्जीचे काय बरं आपल्याला? काय बरं? लिमिटेशन आहे. काय आहे? लिमिटेशन आहे. बिकॉज इट इज व्हेरी कॉस्टली. इट इज व्हेरी costly. It is not cheap. The energy potential from the sea, tidal energy, या wave energy, या ocean thermal energy is quite large, but efficiently commercial exploitation is difficult. Commercial, it is not cheap. This is very, very sure. This is very good energy.
बट कमर्शियल एक्सप्लॉयटेशन इज डिफिकल्ट. नाउ जियोथर्मल एनर्जी, वी आर डिस्कसिंग अबाउट द जियोथर्मल एनर्जी. ड्यू टू द जियोलॉजिकल चेंज मोल्टन रॉक्स फॉर्म इन ए डीपर हॉट रीजन ऑफ द अर्थ क्रस्ट एंड पुश अपवर्ड एंड ट्रैप इन ए सर्टन रीजन कॉल हॉट स्पॉट. What is hot spot? Due to the geological change, molten rocks form in a deeper hot region of the earth crust and push upward and trap in a certain region called hot spot. Suppose this is inner side, this is middle side, and this is crust. These molten rocks come up, but they not come out of the crust. They do not come. They remain here and hot spot is formed. When undergo water come in contact with the hot water, undergo जमीन पानी जो है क्या होते contact in water with hot spot, steam is generated and sometime hot water from the region फाइन आउटलेट ऐट दी सर्फेस. आणि बघा हा जो है पाणी आहे हा या कॉन्टॅक्टमध्ये येते आणि कॉन्टॅक्टमध्ये आलेलं पाणी काय बरं कधी कधी आपल्या पृष्ठभागावर सुद्धा येऊन जातं. व्हेन अंडरग्राउंड वॉटर कम्स इन कॉन्टॅक्ट विथ हॉटस्पॉट, बरोबर आहे हॉटस्पॉट, स्ट्रीम इज जनरेटेड, समटाईम हॉट वॉटर कम दॅट रिजन फाईन आउटलेट at the surface. Such outlet are known as hot spring. आणि अशा आउटलेला आम्ही काय म्हणतो हॉट स्प्रिंग म्हणतो. हॉट स्प्रिंग मग आपण म्हणतो गरम पाण्याचे झरे लागलेले आहे. दिस इज हॉट स्प्रिंग. दिस स्ट्रीम ट्रॅप इन रॉक्स रॉक्स इज रूटेड थ्रू ए पाईप टू टर्बाइन्स rooted through a pipe to turbines and used to generate electricity. These streams, ye stream hai kay hote par tya stream ami kay karto pipe ata pipe karne mhanje kay baro to jo hot spring hai titna kay baro stream trap karto ami and ani kay karto rock madhe chhalle stream रॉक्समध्ये त्या स्ट्रीम काय होतात लॉक होतात आणि तिथून पाईपद्वारे पाईपद्वारे आणून टर्बाईन्स आम्ही फिरवतो आणि यूज जनरेट इलेक्ट्रिसिटी. दिस इज ए जिओथर्मल इलेक्ट्रिसिटी. द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वुड नॉट बी मच बट देर आर व्हेरी फ्यू कमर्शियल व्हेरी व्हायबल साईट व्हेअर सच एनर्जी कॅन बी एक्सप्लॉयटेड. There are number of power plants based on geothermal energy operation in New Zealand and United States. But it has also limitation. Advantage काय बरं would not be much, but there are very few commercial variable site. म्हणजे साईटची काय बरं आपल्याला कमतरता आहे, बरोबर आहे, साईडची काय कमतरता आहे. देर आर नंबर ऑफ पॉवर प्लांट बेस्ड ऑन जिओथर्मल एनर्जी कुठ्याबरं इन युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका अँड न्यूझीलंडला काय बरं बऱ्याच काही अशा जिओथर्मल एनर्जीचा वापर केलेला आहे. आता एक न्यूक्लिअर एनर्जी आपणसुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. हाऊ इज न्यूक्लिअर एनर्जी जनरेटेड? इन प्रोसेस कॉल्ड न्यूक्लिअर फिशन. त्या प्रोसेसला काय म्हणतात बरं न्यूक्लिअर फिशन. द न्यूक्लियस ऑफ द हेवी ॲटम सच एज युरॅनियम प्ल्युटोनियम अँड थोरियम. कोणता बरं कोणकोणते युरॅनियम प्ल्युटोनियम थोरियम व्हेन बॉम्बार्डेड विथ लो एनर्जी न्यूट्रॉन कॅन बी स्प्लिट अपार इंटू लाईटर न्यूक्लिक. पहा द न्यूक्लियस हा कसं काढतात बरं बघा द न्यूक्लियस
ऑफ हेवी ॲटम सच एज युरेनियम प्लुटोनियम अँड थोरियम व्हेन बंबार्डेड विथ लो एनर्जी न्यूट्रॉन लो एनर्जी न्यूट्रॉन बंबार्ड करतात कॅन बी स्प्लिट अपार इंटू लाईट न्यूक्ली अँड व्हेन दिस इज डन ए ट्रिमंडरस अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज इफ द मास ऑफ ओरिजिनल न्यूक्ली जस्ट ए लिटिल मोर दॅन ए सम ऑफ द मास ऑफ द इंडिव्हिज्युअल प्रॉडक्ट द फिशन ऑफ ॲटम इज युरेनियम फॉर एक्झाम्पल पहा दिस इज ए एक्झोथर्मिक वी कॅन से पहा काय बरोबर व्हेन दिस इज डन ए ट्रिमेंडरियस अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रिमेंडरियस अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज इफ द मास ऑफ द ओरिजिनल न्यूक्लिक इज जस्ट लिटिल मोर दॅन सम ऑफ द मास ऑफ द इंडिव्हिज्युअल प्रॉडक्ट द फिशन ऑफ द ॲटम ऑफ युरेनियम फॉर एक्झाम्पल प्रोड्यूस 10 मिलियन टाइम्स ऑफ एनर्जी प्रोड्यूस बाय कंबुशन ऑफ ॲटम कार्बन फ्रॉम कोल इन न्यूक्लियर रिएक्टर डिझाईन इलेक्ट्रिक पॉवर सच न्यूक्लिक फ्यूल कॅन बी अ पार्ट ऑफ सेल्फ सस्टेनिंग फिशन चेन रिएक्शन दॅट रिलीज एनर्जी ॲट कंट्रोल रेट द रिलीज एनर्जी कॅन बी यूज टू प्रोड्यूस स्टीम अँड फर्दर जनरेट इलेक्ट्रिसिटी पहा दिस इज सेंटेन्स मेन सेंटेन्स द रिलीज एनर्जी कॅन बी यूज टू प्रोड्यूस स्टीम अँड फर्दर जनरेट इलेक्ट्रिसिटी दिस इज मेन थिंग मीन्स ॲटोमिक एनर्जी इज यूज कशासाठी टू प्रोड्यूस स्टीम अँड धिस स्टीम इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी धिस स्टीम विल मूव द टर्बाइन्स ऑफ द जनरेटर धिस स्टीम मूव द टर्बाइन्स बट इट इज नॉट थर्मल इट इज कॉल्ड न्यूक्लियर व्हाय बिकॉज न्यूक्लियर एनर्जी इज यूज दॅट्स ए मेन थिंग नेक्स्ट द मेजर आपण काही प्रॉब्लेम पाहूया देर इज अ लिमिटेशन्स वगैरे असू शकतात आणि त्या लिमिटेशनबद्दल आपण डिस्कस करूया The major hazard of nuclear power generation is storage and disposal of spent or used fuel. काय बरं major hazard काय बरं काय problem आहे बरं ना of nuclear power generation is to storage and disposal of spent or used fuel, the uranium still decaying into harmful subatomic particle radiation. म्हणजे काय होते बरं आम्ही जे यूज केलेलं आहे स्टोअर जो एनर्जी प्रोड्यूस केलेली आहे फ्रॉम द ॲटम काय झाले एनर्जी यूज केली बट देर इज प्रॉब्लेम टू स्टोअर इट अगेन जी रिमेन्स जे आहे ते हार्मफुल आहे बिकॉज सब ॲटम ॲटॉमिक पार्टिकल देर इज रेडिएशन इज ऑल्सो ए प्रॉब्लेम पुन्हा बघा इमप्रॉपर न्यूक्लिअर वेस्ट स्टोरेज अँड डिस्पोजल रिझल्ट इन इन्व्हायरमेंटल कॉन्टॅमिनेशन समजा इमप्रॉपर स्टोरेज झालं आहे पहा इमप्रॉपर न्यूक्लिअर वेस्ट स्टोरेज झालेला आहे हा स्टोरेज बरोबर करण्यात आला नाही है ना तर काय होईल बरं इन्व्हायरमेंटल कॉन्टॅमिनेशन त्या रेडिएशनमुळे भरपूर त्रास होईल भरपूर रोग होणार सजीवसृष्टीला प्रॉब्लेम होणार फर्दर देर जे रिक्स ऑफ ॲक्सिडेंटल लिकेज ऑफ न्यूक्लिअर रेडिएशन अँड सपोज ॲक्सिडेंटल लीक झाला समजा न्यूक्लिअर रेडिएशन दॅट कॅन कॉजेस डिसीज लाईक कॅन्सर द हाय कॉस्ट इन्स्टॉलेशन ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट हाय रिक्स ऑफ इन्व्हायरमेंट बघा लिमिटेशन काय बघा द हाय कॉस्ट ऑफ इन्स्टॉलेशन ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट हाय रिक्स ऑफ इन्व्हायरमेंटल कॉन्टॅमिनेशन अँड लिमिटेड अवेलेबिलिटी ऑफ युरेनियम मेक लार्ज स्केल यूज ऑफ न्यूक्लिअर एनर्जी
म्हणजे बघा या गोष्टी आहे, बघा या गोष्टी आहे, या गोष्टीमुळे लिमिटेशन येत असते. कोणत्या गोष्टी आहे ज्या लिमिटेशनमध्ये आणत असतं आपल्याला? तर काय बरं, हाय कॉस्ट ऑफ इन्स्टॉलेशन, हाय रिस्क ऑफ इन्व्हायरमेंटल कॉन्टॅमिनेशन, लिमिटेड अवेलेबिलिटी ऑफ युरेनियम मेक्स लार्ज स्केल यूज ऑफ न्यूक्लियर एनर्जी प्रोहिबिटिव. न्यूक्लियर एनर्जी वॉज फर्स्ट यूज इन डिस्ट्रक्टिव पर्पोज बिफोर न्यूक्लियर पॉवर स्टेशन वियर डॅम डिझाईन. ॲक्च्युअल न्यूक्लियर एनर्जी काय आहे बरं, काय होतं पर्पोज बरं, बस डिस्ट्रक्टिव याची डिझाईन डिस्ट्रक्टिव्ह असेल असायचे पर्पोज. बॉम्ब टाकायचा, हिरोशिमासारखे शहर जाळायचे, धिस विल बी डिस्ट्रक्टिव पर्पोज. द फंडामेंटल फिजिक्स ऑफ फिशन चेन रिॲक्शन अँड न्यूक्लिअर वेपन इज सिमिलर टू फिजिक्स ऑफ ए कंट्रोल न्यूक्लिक रिॲक्टर, बट द टू टाईप्स ऑफ डिव्हायसेस आर इंजिनियर्ड क्वाईट डिफरंटली. पण आता मात्र त्याचा चांगला उपयोग व्हायला लागला. नंतर बघा, हे हायड्रोजन बॉम्ब वगैरे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, ही माहिती तुम्ही वाटल्यास वाचून घ्या. ॲक्टिव्हिटी, डिस्कस इन क्लास द क्वेश्चन ऑफ व्हॉट इज अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी फॉर बायोमास वाईन ओशन थर्मल एनर्जी. अल्टिमेट एनर्जी कोणती आहे हे आपल्याला बघायची आहे. इज जिओ एनर्जी जिओथर्मल एनर्जी आर न्युक्लिअर एनर्जी डिफरंट इन देअर रिस्पेक्ट व्हाय. ह्या दोन्ही जिओथर्मल एनर्जी आणि न्युक्लिअर एनर्जी डिफरंट आहे का, व्हाय का बरं. वेअर वुड यू प्लेस हायड्रो इलेक्ट्रिसिटी अँड वेव एनर्जी, या तीन चार क्वेश्चनचं आपण पाहिलेलं आहे, आन्सर आपण लिहायचं आहे आणि क्वेश्चन्स आहे. आता बघायचं आहे इन्व्हायरमेंटल कॉन्सिक्वेन्सेस. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इन्व्हायरमेंटल कॉन्सिक्वेन्स.